म्हणजे विलोणी तालुक्यामध्ये शंकरनगर या ठिकाणी श्री साईबाबा महाविद्यालय विद्यालय आहे. त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये असलेली सातवीच्या वर्गामध्ये असलेली मुलगी आणि त्या ठिकाणी असलेले चार शिक्षक, त्या शिक्षकांनी एका महिन्यापूर्वी त्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि तो एका दिवशी केला नाही पण ते एक महिनाभर तिला मानसिक आणि शारीरिक हा सुद्धा बलात्कार त्या ठिकाणी केलेला आहे. पण त्या शाळेचे पण इतर शिक्षक असतील, स्टाफ असेल, हेडमास्टर असेल, तिथला संचालक असेल, हे सर्व राजकीय पक्षाशी बांधलेले लोक आहेत असं आम्हाला कळालं. आणि एक महिन्यापासून त्या मुलीला वडील नाही आणि वडील नसलेल्या किंवा या देशामध्ये असलेली मागासवर्गीय म्हणजे जमात समजून अशा मुलींवर म्हणजे हे लोक सातत्याने बलात्कार करणे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणे या देशामध्ये चालतच आलेलं आहे. आम्ही या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये घडलेली खैरलांजी बघितलो आणि हैदराबादला प्रियंका रेड्डीचाही बलात्कार आम्ही बघितलो. ज्या पद्धतीनं आंध्र प्रदेशच्या सरकारने त्या चार नराधामांना बलात्कार करणाऱ्याला एन्काउंटर केलं तर त्याच पद्धतीनं आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने माननीय इथल्या प्रशासनाला, कलेक्टर साहेबांना आणि SP साहेबांना आम्ही अशी विनंती करत आहोत की जे आंध्रामध्ये घडलं, जे महाराष्ट्रामध्ये घडत आहे, या चार शिक्षकांना सुद्धा एन्काउंटर केल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये बलात्कार करणाऱ्याची संख्या कमी होणार नाही. एवढी ती रिपब्लिकन सेनेच्या वतीने विनंती आम्ही साहेबाला केली. साहेबांना आम्ही अशी विनंती केली, आम्हाला 2 दिवसामध्ये रिझल्ट जर मिळाला नाही तर या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने नांदेडमध्येच नसून आम्ही तमाम महाराष्ट्रामध्ये, पण रिपब्लिकन सेनाच नाही, बहुजन समाजाच्या जेवढ्या बी संघटना असतील, पक्ष असतील, नेते असतील, ते सर्वजण रोडला उतरतील एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि सर्वांना सांगतो की असे बलात्कार अशा शाळेमध्ये जाणाऱ्या म्हणजे मुली असतील, मुलं असतील, यांच्या शाळा संस्था सरकारने बंद केल्या पाहिजेत आणि शासनाच्या शाळा आणि संस्था आणि कॉलेजेस चालू केले पाहिजे. हे प्रायव्हेट शाळा आणि कॉलेजेस जे आहे यांची मक्तेदारी झालेली आहे. आणि या ठिकाणी मग काही महिला असतील कर्मचारी, आम्ही देगलूरचा किस्सा बघतो, हे डेप्युटी कलेक्टरनं एका महिलेवर याच पद्धतीनं प्रकार केला होता चार पाच वर्षाखाली. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये चालत आलेल्या बहुजन समाजाच्या ज्या पद्धतीनं 2 लाख शाळा बंद केल्या, तर तमाम शाळा आणि कॉलेजेस बंद झाल्या पाहिजे. सरकारने स्वतःचे कॉलेज आणि शाळा चालू केल्या पाहिजे आणि त्या ठिकाणी कुठल्याही जातीची मुलगी असो, मुलगा असो, त्याला संरक्षण दिलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी आम्हाला ह्या चार शिक्षकाला जोपर्यंत फाशी होणार नाही किंवा जोपर्यंत एन्काउंटर होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये चालत असलेल्या या मुलींवर, आणि मी असंही आवाहन करतो या महाराष्ट्रामधल्या तमाम मुलींनी, तमाम महिलांनी रोडवर आलं पाहिजे, म्हणजे तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही. मागण्या जर मान्य नाही झाल्या तर तुम्ही काय? आमच्या मागण्या जर मान्य झाले नाही, श्रद्धेय आनंदराज साहेब आंबेडकरांनी आम्हाला असे आदेश दिलेले आहेत की तुम्ही रोडला उतरा, बाबासाहेबांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि आम्हाला न्याय कसा मिळून घ्यायचंय, तर त्या पद्धतीनं आम्ही म्हणजे त्या पद्धतीनंच, म्हणजे मी आज ओपन करणार नाही पण त्या पद्धतीनं आम्ही न्याय मिळून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ती मुलगी, ती बहीण आमची आहे, ती महाराष्ट्रीय नाही, ती भारतीय.